प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग हो नी पुढे हो पडू प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग हो नी पुढे हो पडू आता सिद्ध हो बदलास आता सिद्ध हो बदलास चला मित्र हो जगूया दिल खुला सुप्रभात श्रोते हो माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत श्रोते हो राज्य सरकारला महसूल मिळवून देण्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा विभाग म्हणजे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग या विभागामार्फत कोणत्या स्वरूपाचं कामकाज केलं जातं याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक माननीय अनिल कवडे यांना कवडे साहेब नमस्कार दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार आपल्या विभागांतर्गत नेमकं कोणत्या प्रकारचं कामकाज चालतं नोंदणी आणि मुद्रांक हा जो विभाग आहे विभागामार्फत तीन प्रकारच्या कायद्याअंतर्गत काम प्रामुख्याने या विभागामार्फत चालतं पहिलं जे आहे हे नोंदणी अधिनियम आहे दुसरा मुद्रांक अधिनियम आहे आणि तिसरा विशेष विवाह नोंदणी अधिनियम आहे नोंदणी अधिनियम जो आहे तो फार महत्त्वाचा अधिनियम आहे ज्याच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या स्थावर मिळकतीचं हस्तांतरण खरेदीपत्र अशा प्रकारचे जे दस्त होतात ते नोंदणी करणं हा एक प्रमुख काम या विभागाचं आहे नोंदणी केलेल्या दस्ताचं संक्षिप्त स्वरूपात विवरण इंडेक्स 2 स्वरूपात देणं त्याचप्रमाणे सगळे दस्त जतन करणं आणि दस्तांच्या संबंधी शोध उपलब्ध करून देणं हे या नोंदणी अधिनियमांतर्गत प्रामुख्यानं काम आहे दुसरा जो अधिनियम आहे हा मुद्रांक अधिनियम आहे ज्यामध्ये प्रत्येक हस्तांतरणावर कोणत्या प्रकारचं मुद्रांक शुल्क कोणत्या प्रकारच्या दस्तासाठी लागणार हे निश्चित केलेलं आहे आणि ते मुद्रांक किती भरायचं याचं विवरण या कायद्याअंतर्गत दिलेलं आहे त्याचप्रमाणे मुद्रांक हे तीन प्रकारे आपण विचारात घेतो एकतर मुद्रांक कागद म्हणजे स्टॅम्प पेपर ज्याला म्हणतो तो किंवा फ्रँकिंग आहे ई पेमेंट आहे अशा दोन्ही तिन्ही प्रकारे आपण हे उपलब्ध करून देतो आणि कुठल्या दस्ताला किती मुद्रांक लागणार याच्यासंबंधी काही प्रश्न असलं तर त्याच्याबद्दलचे अभिनिर्णय देणं हेही या कायद्याअंतर्गत आपण करतो आणि तिसरा जो कायदा आहे या विशेष विवाह नोंदणी कायद्याअंतर्गत विवाह संपन्न करणं आणि विवाह झाल्याबद्दलचं प्रमाणपत्र देणं अशा प्रकारचं काम या विभागामार्फत या तीन कायद्याअंतर्गत चालतं तुम्ही आता बोलताना उल्लेख केला तो मुद्रांक शुल्काचा तो नेमकं काय आहे ते विषय थोडं सविस्तर सांगा मुद्रांक शुल्क हा एक प्रकारचा करच आहे या कायद्याअंतर्गत कोणत्या हस्तांतरणासाठी किती कर लागतो हे निश्चित केलेलं आहे आणि त्याला अनुसरून खरं तर हा आपल्याला त्या ठिकाणी मुद्रांक शुल्क निश्चित केलं जातं हे मुद्रांक शुल्क निश्चितीचं कारण असं असतं की यामुळं त्या कायद्या कागदपत्रांना कायदेशीरत्व प्राप्त होतं आणि त्यामुळं मग पुरावा मूल्यही त्या कागदाला प्राप्त झाल्यामुळं त्या कागदाचं आपल्याला पुढच्या काळामध्ये एक कायदेशीर दस्त किंवा कायदेशीर पुरावा एखाद्या हस्तांतरणा म्हणून उपयोग होऊ शकतो आणि म्हणून याला मुद्रांक शुल्क अधिनियमांतर्गत शुल्क अदा करून हा दस्त नोंदणी करणं हे फार महत्त्वाचं आहे मुद्रांक शुल्क कशा प्रकारे काढला जाऊ शकतो याच्यामध्ये मुद्रांक शुल्क हे विशेष करून बाजार मूल्याच्या आधारित असतं आणि बाजार मूल्य हे प्रत्येक ठिकाणी किती आहे याचा आम्ही दरवर्षी 1 एप्रिलला बाजार मूल्य तक्ते तयार करतो आणि ते प्रसिद्ध करतो हे प्रसिद्ध करतानाची आणि तक्ते तयार करण्याची एक पद्धती आहे की योग्य बाजार मूल्य किती आहे हे बघून आपण हा तक्ता तयार करतो आता असं जे बाजार मूल्य आहे त्याच्या अनुषंगाने किंवा त्याच्यावर आपण ही हा कर मुद्रांक शुल्कच्या स्वरूपात आपण लावतो हा किती कर असावा हे मात्र त्या दस्ताचा प्रकार काय आहे खरेदीपत्र आहे की बक्षीसपत्र आहे की घाणपत्र आहे की विकास करार आहे याच्यावर ते सगळं अवलंबून असतं आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण हे मुद्रांक शुल्क आपण त्याला लावतो दस्ताची आपण जी नोंदणी करतो ती नेमकी कशा प्रकारे होते दस्ताची नोंदणी करत असताना आपण खरं तर नोंदणी अधिनियम याचे कलम 17 आहे ज्यामध्ये कोणते कागदपत्र हे नोंदणी करणं बंधनकारक आहे हे स्पष्ट केलंय खरेदीपत्र आहे देणगीपत्र आहे गहाणखत आहे किंवा खरेदी देण्याचा अधिकार असलेलं कुलमुक्त्यार पत्र आहे असे कागद आपल्याला त्या ठिकाणी नोंदणी करणं फार आवश्यक असतं आणि त्या नोंदणी अंतर्गत आपण जी प्रक्रिया अवलंबतो त्यामध्ये व्यक्तींची ओळख पटवणं त्या व्यक्तींच्या संबंधी त्या कागदपत्रासंबंधी किती मुद्रांक शुल्क आहे ते भरून घेणं अशा काही बाबी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत आणि यामध्ये काही गोष्टी आपण आता ऑनलाईन पण केल्यात म्हणजे आतापर्यंत आपल्याला असं होतं की आपल्या बऱ्याचशा दस्त नोंदणीसाठी आपल्याला दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात जावं लागतं पण आता काही दस्तांच्या बाबतीत विशेषतः लिव्ह इन लायसन्स हा जो मोठ्या प्रमाणात आता वापरला जाणारा दस्त आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून दिली
केलेली आहे. तर अशा कुठल्या ऑनलाईन सुविधा आहेत ज्यांचा आपण नागरिकांना लाभ देऊ शकतो? खरं तर खूप मोठ्या प्रमाणात विभागाने संगणकीकरणाचं काम हातामध्ये घेतलंय आणि मोठ्या प्रमाणात सुविधा प्रत्येक टप्प्यावर रजिस्ट्रेशनच्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता आमचं जर वेबसाईट आहे IGR महाराष्ट्राची, त्या वेबसाईटवर ह्या सगळ्या कुठल्या प्रकारच्या सुविधा आहेत याची सविस्तर माहिती आपण दिलेली आहे. परंतु सांगायला हरकत नाही की काही गोष्टी आपल्याला ज्या आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती मी देऊ इच्छितो या निमित्ताने. आपल्याला कुठल्याही दस्तनोंदणीसाठी जाताना पब्लिक डेटा एंट्री म्हणजे जे आपल्याला हस्तांतरण असेल तर खरेदी देणाराचं नाव काय, घेणाराचं नाव काय, पत्ता काय वगैरे हे जे डिटेल्स असतात हे आपल्याला त्या ठिकाणी दुय्यम निबंधकाच्या ऑफिसमध्ये जाऊन करण्याऐवजी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या इथंच ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर आमच्या उपलब्ध आहे जिथं आम्ही हे पब्लिक डेटा एंट्री स्वतःची भरू शकतो ज्यामुळं डिटेल्समध्ये त्याच्या वर्णनामध्ये कोणती चूक होत नाही. त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोणता दस्त करताना किती स्टॅम्प ड्युटी लागते, किती मुद्रांक शुल्क लागतं, रजिस्ट्रेशन फी किती असते याची नागरिकांना माहिती असणं फार गरजेचं असतं. त्यासाठी या ऑनलाईन माध्यमातून आपण ASR अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स, मी आता जे उल्लेख केला की वार्षिक बाजार मूल्य तक्ते, हे आपण ऑनलाईन उपलब्ध करून दिलेत ज्यामुळे तुम्हाला कोणत्या भागामध्ये तुमचं प्रॉपर्टी येते, तुमची मिळकत येते आणि त्या भागाला किती दर आहे, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये असलेल्या सूचना काय आहेत, त्याला अनुसरून कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी बाजार मूल्य आहे हे कळू शकतं. शिवाय आपण केवळ बाजार मूल्य करून नागरिकांना माहिती होणं अपेक्षित नाही तर त्यांना त्या ठिकाणी मुद्रांक शुल्क किती लागणार आहे हे खरं तर माहिती असणं आवश्यक आहे. आणि मुद्रांक शुल्कसाठी स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेटर हा एक प्रकार आम्ही दिलेला आहे. म्हणजे ते बाजार मूल्य आपण त्या ठिकाणी एंट्री केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मुद्रांक शुल्क किती तेही कळू शकतं. त्याच्याही पुढे जाऊन मुंबई आणि मुंबई उपनगराबद्दल एक आणखीन एक महत्त्वाची सुविधा मागच्या काही महिन्यांपासून आपण सुरू केली, त्याला ई व्हॅल्युएशन म्हणतो, ज्यामध्ये आपण ASR सुद्धा बघायची गरज नाही. ज्यामध्ये ह्या सॉफ्टवेअरमध्ये आपण आपल्या मिळकतीचं सगळं वर्णन एंट्री केलं तर आपल्याला स्टॅम्प ड्युटी डायरेक्टली किती येते कळू शकतं. आपल्याला मूल्य कळल्यानंतर आणि स्टॅम्प ड्युटी कळल्यानंतर आपल्याला ती भरण्याची सुद्धा सुविधा ऑनलाईन आहे, ज्यामध्ये मी आत्ता मागाशी उल्लेख केला की मुद्रांक कागद आहे, फ्रँकिंग आहे आणि ऑनलाईन आहे किंवा ई पेमेंट आहे. ई पेमेंटमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. ई पेमेंटमध्ये आपण रजिस्टर्ड कागदपत्रासाठी आपण ई पेमेंट, ई चलन सुविधा वापरू शकतो आणि रजिस्टर्ड आणि नॉन रजिस्टर्ड ह्यासाठी ESBTR नावाची एक सुविधा आहे ज्यामध्ये माणसाला स्टॅम्प पेपर खऱ्या अर्थानं विकत घेतल्याची भावना त्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्याला कळतं, त्याला आणखीन बरं वाटतं की हा आपण अशा पद्धतीने स्टॅम्प पेपर घेतलाय आणि त्याच्यावर आपण व्यवहार करतोय. त्यामुळे ही पण सुविधा आहे. जवळपास 98% जास्त पेमेंट आपलं रजिस्ट्रेशन फीचं आणि स्टॅम्प ड्युटीचं हे ऑनलाईन प्रणालीमधून, शासनाची जी ग्रास प्रणाली आहे त्याच्यामधून आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. त्यामुळं माणसाला रजिस्ट्रेशनला जाण्यापूर्वीच त्याला हे पब्लिक डेटा एंट्री भरता येते, त्याला स्टॅम्प ड्युटी कळते, त्याला स्टॅम्प ड्युटी भरता येते आणि पुढं आपल्याला जाऊन जसं पासपोर्ट ऑफिसमध्ये आपल्याला वेळ निश्चित करता येते तसं आमच्याकडे ई स्टेप इन सुविधा आहे ज्यामध्ये आपण वेळ आपली राखीव करू शकतो. आपल्याला ऑफिसमध्ये जेव्हा जायचं आहे आपल्या कन्व्हिनियन्सनुसार साधारण दिवसभरामध्ये 11-12 तरी आपण अपॉइंटमेंट्स किमान देऊ शकतो अशी सुविधा आहे आणि त्यामुळे आपण अपॉइंटमेंट निश्चित केल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी योग्य वेळेला जाणं आणि वाट न बघता लगेच आपलं काम होणं या गोष्टीसुद्धा आपल्याला करणं शक्य होतं. म्हणून आपण ती पण सुविधा दिलेली आहे. रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणचं जे काम आहे ते सर्वसाधारणपणे 1/2 तास संपावं अशी आपली अपेक्षा आहे. त्यानंतर आपण त्या व्यक्तीला SMS पाठवतो तुमचं डॉक्युमेंट रजिस्टर झाल्याबद्दलचा, त्याचप्रमाणे त्याला लिंक उपलब्ध करून देतो ज्यामुळे त्याला पुढच्या काळामध्ये हा दस्त ऑनलाईन सुद्धा बघणं शक्य होतं. अशा प्रकारे संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया आपण त्या ठिकाणी राबवतोय आणि ज्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात लोकांना पुढच्या काळात सुद्धा होईल अशी माझी अपेक्षा आहे. याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आपण करत चाललोय. जसं आता नवीनच आम्ही सुविधा पुणे शहरापुरती सध्या पायलट बेसिसवर उपलब्ध केली, डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस म्हणजे 20 रुपये प्रत्येक पानाला आपण फी आकारणी करतो. ही जी 20 रुपये पर पेज आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण आतापर्यंत हे पैसे कॅशने घेत होतो, आता आपण पर्याय उपलब्ध करून दिला ई पेचा ज्या माध्यमातून तो माणूस आता ऑनलाईन पेमेंट किंवा ई पेच्या माध्यमातून तो पेमेंट करू शकेल आणि त्या माध्यमातून सुद्धा त्याला त्या ठिकाणी येण्याचं फारसं प्रश्न राहणार नाही किंवा वेळ लागणार नाही. आपला मुख्य मुद्दा आहे की नागरिकांना कमीत कमी आपल्या ऑफिसला यावं लागावं, दुसऱ्या बाजूला कमीत कमी वेळामध्ये हे काम व्हावं, ते अचूक व्हावं आणि पारदर्शक पद्धतीने व्हावं हा आपला खरा त्यामधला प्रयत्न आहे. काही डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये आपण त्याच्या पुढचं आता मी बोललो तसं टप्पा पार केलेला आहे. लिव्ह एन लायसन्स जे आता मोठ्या प्रमाणात रेंट कंट्रोल ॲक्टप्रमाणे आपल्याला हे भाडे करार करणं किंवा लिव्ह एन लायसन्सचे करार करणं आवश्यक असतं, तर हे जे करार आहेत ते आपल्याला ऑनलाईन करण्याची सुविधा आपण दिलेली आहे. ज्यांनी भाड्याने आपल्याला जागा द्यायची आहे किंवा लिव्ह एन लायसन्स जागा द्यायची आहे आणि ज्यांनी घ्यायची आहे अशा दोन्ही व्यक्तींना त्या ठिकाणी त्यांच्या इथं बसूनच ते सगळं, त्यांच्याकडे फक्त कम्प्युटर पाहिजे, थंब डिव्हाइस पाहिजे आणि वेब कॅमेरा पाहिजे, एवढ्या 3 गोष्टी असतील तर त्यांच्या इथूनच ते रजिस्टर
रजिस्ट्रेशन आधार प्रणालीचा उपयोग करून करू शकतात. त्याचा सुद्धा उपयोग मला वाटतं मोठ्या प्रमाणात नागरिक त्या पद्धतीने घेऊ शकतात आणि त्या प्रणालीमधून त्याला त्याच्या ठिकाणावरनं आमच्या ऑफिसला यायची गरज भासत नाही. आपण ऑनलाईनच त्याला मान्यताही देतो. त्याच्यासाठी आपण ड्राफ्ट उपलब्ध करून दिलेत. आमच्या वेबसाईटवर 16 प्रकारच्या दस्तांचे ड्राफ्ट उपलब्ध आहेत जे नागरिक वापरू शकतात आणि कुठलीही मदत न घेता त्यांना त्या ठिकाणी त्याचा वापर करून आपलं रजिस्ट्रेशन किंवा आपले दस्तांची नोंदणी करणं शक्य होईल. अशा प्रकारचे हे ड्राफ्ट आहेत. ते लिव्ह अँड लायसन्सचा एक त्यातलाच ड्राफ्ट आहे ज्याचा वापर करून नागरिक हे करू शकतील. हा खऱ्या अर्थानं एक चांगला प्रयोग आणि प्रयत्न आपला आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे आपल्याकडे 500 किंवा 1000 फ्लॅटची जे स्कीम्स असतात आणि त्यामध्ये ड्राफ्ट जो असतो तो बदलत नाहीये दस्ताचा, तर ज्या ठिकाणी ही अशी सुविधा आहे तिथं आपण त्यांच्या बिल्डरच्या स्कीममधूनच ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा पण त्यांच्या विनंतीनुसार उपलब्ध करून दिलेली आहे. आता जवळपास 18-19 ठिकाणी आपण राज्यामध्ये अशी सुविधा दिलेली आहे ज्यामुळे त्यांच्या रजिस्ट्रेशनला सुद्धा त्यांना आपल्याकडे यावं लागत नाही. अशा पद्धतीने आपण प्रत्येक गोष्ट कम्प्युटराईज करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामधून लोकांना जास्तीत जास्त पद्धतीने पारदर्शक, वेगवान आणि अचूक सेवा देण्याचा आपला खरा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे आपली विवाह नोंदणी जो आहे, विशेष विवाह नोंदणी, याच्यामध्ये 30 दिवसाची नोटीस आपल्याला द्यावी लागते. आतापर्यंत असं होतं की ही नोटीस जी आहे ती आपण त्या ठिकाणी समक्ष येऊन माणसाला द्यावी लागत होती. मागच्या काही महिन्यांपासून आपण आता ही सुविधा केली की त्याला ऑनलाईन नोटीस देता येईल. ऑनलाईन नोटीस दिल्यामुळं त्याचा त्या ठिकाणी नोटीस तर दिली जाईलच पण त्याचा क्रम पण निश्चित होईल, ज्यामुळं कालक्रमाने निर्गती करण्याचं जे आपलं उद्दिष्ट आहे ते पण आपण साध्य करू शकू आणि म्हणून आपल्याला तोही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर बँकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कर्ज घेतली जातात, त्यांचे दस्त त्या ठिकाणी ठेवून अशा कर्जांच्या बाबतीमध्ये नोटीस ऑफ इंटिमेशन रजिस्ट्रारकडे द्यावी लागते. ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समक्ष येऊन देण्याची तरतूद होती. ती आपण ई फायलिंगच्या माध्यमातून त्याला सुद्धा पर्याय उपलब्ध करून दिलाय की तुम्ही तुमच्याच बँकेमधूनच हे पर्याय वापरून त्या ठिकाणी हे ई फायलिंग करू शकता, ज्यामुळे तुमचा जाण्यायेण्याचा त्रास वाचू शकेल आणि त्या माध्यमातून सुद्धा या बाबतीत सुद्धा तुम्हाला सुविधा मिळू शकेल. विशेषतः पुणे, ठाणे, मुंबई सारख्या शहरामध्ये ह्या लिव्ह अँड लायसन्सचा मोठ्या प्रमाणात लोक उपयोग करतात. आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रभर याचा उपयोग मोठ्या प्रमाणात व्हावा. या सुविधा देत असताना आणखीन एक मुद्दा आमच्या पुढे महत्त्वाचा होता की आपल्या ऑफिसशिवाय आपण इतर लोकांच्या मार्फत पण काय करू शकतो का, असाही प्रयत्न होता. म्हणून ESP अथोराईज सर्व्हिस प्रोव्हायडर अशी एक संकल्पना आपल्याकडे आणलेली आहे, ज्या माध्यमातून आता हे अथोराईज सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून नेमलेली व्यक्ती त्या ठिकाणी सेवा देऊ शकते. त्याच्या भागातून 700 रुपये त्याला ते चार्ज करतात आणि घरी जाऊन सुद्धा करू शकतात. प्रत्येक ग्रहभेटीला साधारण 300 रुपये त्याचा चार्ज आहे, चार्ज करून त्या ठिकाणी जाऊ शकतात. अशा पद्धतीने आपण सेवा विस्तारण्याचा पण प्रयत्न करतोय. पण त्यांना विशिष्ट प्रकारचा लायसन्स असा घ्यावा लागतो का? आमच्याकडून विशिष्ट प्रकारचं त्याचं लायसन्स आहे, रजिस्ट्रेशन आहे. कारण आम्ही लायसन्स देताना काही अटी शर्ती पण घालतो आणि आता नवीनच प्रणाली आम्ही विकसित केली, त्या माध्यमातून आपण पुढच्या काळामध्ये त्यांनी केलेले प्रत्येक गोष्टींचं ट्रॅकिंग पण आपण करण्याची व्यवस्था केलेली आहे. श्रोते हो, आज आपण नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागा अंतर्गत कोणते कामकाज चालतं तसंच ई सुविधांविषयी अधिक माहिती अनिल कवडे साहेबांकडून जाणून घेतली. आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. ऐकायला विसरू नका दिलखुलास कार्यक्रम सकाळी 7:25 तोवर मी आपला निरोप घेते. धन्यवाद. नकाशावर न गावणार आमचं आदिवासी गाव थेट जगाच्या सेंटर मध्ये आलं. कुपोषणग्रस्त असलेलं हे गाव आता स्वप्नाचे पंख घेऊन हवेत उडाया लागलं. सरकारच्या ग्रामविकास योजनेमुळे हरिसाल देशातलं पहिलं डिजिटल विलेज झालं आणि आमच्या स्मार्ट पोरांच्या बोटावर जग नाचायला लागलं. आज गावातील प्रत्येक शाळा, आरोग्य केंद्र डिजिटल झाले. एवढंच काय, लोक ऑनलाईन व्यवहार करतायत. सुख समृद्धीचं फळ आणि हरिसाल मध्ये होऊ शकतंय तर देशात कुठे बी प्रगती होऊ शकते हेच सरकारने सिद्ध केलंय. मी लाभार्थी होय, हे माझं सरकार होय, हे माझं सरकार. प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग सिद्ध हो बदलास आता सिद्ध हो बदला.